नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मन संपूर्ण जगामध्ये एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे विचारमंथन सुरू आहे आणि संशोधन सुरू आहे तो विषय आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या जागतिक तापमान वाढीचे चटके आणि फटके सर्वांनाच जाणवू लागले आहेत आता विशेष करून शेतकरी समाजाला आपल्या देशाचा किंवा आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल दोन हजार सालापासून तो दोन हजार अठरापर्यंत आपण जर मागे वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एक वर्षाआड दरवर्षी किंवा एक वर्षाआड दुष्काळ जाणवू लागला आहे पाण्याची जी, जी कमतरता आहे ती आपल्याला भासू लागली चार पाच वर्ष मागे जाऊन आपण जर बघितलं तर एक वर्षावर मगाशी मी म्हणालो पण दरवर्षी जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण जर बघितलं तर फळपिकं बहुवर्षी पिकं आपण ज्याला म्हणतो सर्वात जास्ती फळबागांना याचा चटका आणि फटका बसला आहे आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मा द्राक्ष हे महत्त्वाचं पीक आहे केळी किंवा डाळिंब हे तिन्ही पिकं अत्यंत महत्त्वाची आणि तिन्ही पिकांना फार मोठा फटका या परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे आज महाराष्ट्रामध्ये बत्तीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये दोनशेहून अधिक तालुक्यांमध्ये किंवा वीस हजारापेक्षा जास्त गावांमध्ये दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपली फळबाग कशी वाचवायची फळपिकं कशी वाचवायचे हे शेतकऱ्यांसमोर मोठ्या जिकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे पण अशाही परिस्थितीत धीर खचून न जाता किंवा खचून न जाता धीर न सोडता आपण जर काही विशिष्ट उपाययोजना केल्या तर आपली बाग आपण वाचवू शकतो मंडळी हाच आपल्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे की दुष्काळजन्य परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन मंडळी याविषयी जर काही प्रश्न असतील तर कार्यक्रम सुरू असताना फोन करून आपण जरूर विष विचारू शकता तज्ज्ञांना कारण हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे मंडळी या विषयावर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर तुकाराम तांबे डॉक्टर तांबे हे म वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे उद्यान विद्या विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत या शिवाय त्यांच्याकडे एक ॲडिशनल चार्ज आहे तो म्हणजे उद्यान विद्या महाविद्यालय जे आहे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर तिथे प्राचार्य आणि सहयोगी हो अधिष्ठाता म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत असोसिएट डीन म्हणून दोन्ही कार्यभार ते सांभाळतात आहे आणि आजच्या विशाल अनुसरून बरंच काम त्यांनी केलं आहे बराच अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सर नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार सर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे दर्शकांना पहिले आपण फोन नंबर सांगूया म्हणजे ते थेट तुम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकतील फोन नंबर पहिले सांगूया मग कार्यक्रमाला सुरुवात करूया मंडळी आमचे फोन नंबर नोट करून घ्या पहिला नंबर आहे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दुसरा नंबर आहे दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी शून्य दोन दोन हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आणि नंबरच नंतरच नंबर लावायचा सर सुरू करूया हो सर आपण जेव्हा महाराष्ट्र राज्याचा विचार करतो आणि फळ झाडांच्या लागवडीचा विचार करतो फळबागांचा जेव्हा विचार करतो आज महत्त्वाची पिकं आहे म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की द्राक्ष आहे केळी आणि डाळिंब आहे तर द्राक्षाची जी एक्सपोर्ट आहे निर्यात आहे त्याच्यातच मोठी घट आली बरोबर सर काय सध्या आहे काय सांगता येईल आपल्याला आपण सर्वसाधारण विचार जर केला तर महाराष्ट्र राज्य हे फळबाग लागवडीसाठी अग्रगण्य राज्य आहे हो आणि त्यामध्ये आपले जे चार विभाग पडतात जी त्याच्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र हो मराठवाडा आणि विदर्भ हो आपल्याला कल्पना आहे का कोकण हा हापूससाठी प्रसिद्ध आहे पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष डाळिंब आणि केळीसाठी प्रसिद्ध आहे तसेच मराठवाडा रिजन हा जो आहे तर तो मोसंबी आणि केळीसाठी प्रसिद्ध तर कोकणामध्ये याच्या व्यतिरिक्त आंबा काजू नारळ सुपारी चिकू असे फळं घे फळपिके घेतले जातात पश्चिम महाराष्ट्र या बाबतीत अग्रेसर आहे त्यामध्ये सुद्धा आंबा केळी पपई पेरू द्राक्ष डाळिंब सीताफळ मोसंबी लिंबू तद्वतच मराठवाडा विभा विभागामध्ये मोसंबी आणि लिंबू यांचं क्षेत्र जास्त आहे त्याप्रमाणेच अलीकडे डाळिंब सीताफळ केळी चिक्कू पेरू पपई यांची पण लागवड केली जाते विदर्भामध्ये विचार जर केला तर संत्रा हे मुख्य पिके मी सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त मोसंबी आणि लिंबू हे हे सुद्धा पिके घेतली जातात आणि आता अलीकडे आंबा सीताफळ पेरू आणि डाळीव याचीसुद्धा काही प्रमाणात लागवड ह्या विदर्भामध्ये केली जाते सर आता आपण जेव्हा म्हणतो की दुष्काळजन्य परिस्थिती दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणजे नेमकं काय याची व्याख्या काय आणि सर महत्त्वाचं म्हणजे दुष्काळाचे काही प्रकार आहेत का हो आपण जर विचार जर केला तर पाण्याची तीव्र टंचाई असलेला महिना किंवा वर्षाचा कालखंड जो असतो ना तर त्याला आपण दुष्काळ म्हणतो दुसरा असंही म्हणता येईल का पाण्याची आवश्यकता आणि उपलब्धता याच्या याच्यामध्ये जी असमानता आहे तर त्या असमानतेमध्ये सुद्धा आपल्याला त्या दुष्काळाची जाणीव होते तिसरं सर्वात महत्वाचं ज्याला आपण हवामान आधारे व्याख्या ज्याला म्हणतो का सर्वसाधारणतः ज्या विभागामध्ये पर्जन्यमानामध्ये सरासरी पर्जन्यमान जे आहे तर त्याच्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पेक्षा कमी जर पर्जन्यमान झालं तर तो प्रदेश आपण दुष्काळ आहे असं आपण समजतो बरोबर सर आता दुष्काळ तर आपण बघितलं की मागचं खरीप हंगाम जर आपण बघितलं तर पाऊसच नाही पडला मी सांगितल्याप्रमाणे हो। जवळपास वीस हजारपेक्षा जास्त गावांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली बरोबर आहे सर आता अशा परिस्थितीमध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जर आपल्याला आपले फळ बागा वाचवायचे असतील तर काही ठोस उपाय आहेत काय सांगतात दर्शकांना हो याच्यामध्ये भरपूर प्रकारचे उपाययोजना आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे सर्वप्रथम सिंचन पद्धती वेगवेगळ्या सिंचन पद्धती आहे त्याचा आपण अवलंब केला पाहिजे त्या आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाऊयात आच्छादनाचा वापर बाष्परोधकाचा वापर त्याच्यानंतर कॅनॉपी मॅनेजमेंट हे एक फार महत्त्वाचं तंत्र आहे का त्याचा अवलंब केला पाहिजे तसेच रोधकाचा वापर फळं फळे आणि फुले काढणे हे एक फार महत्त्वाचं आहे सावली करणे पाण्याची फवारणी करणे बागेची मशागत करणे तसेच झाडा झाडाचे दा, जे खोड आहे तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये बोर्ड पेस्ट लावणे किंवा चुन्याची निवडी लावणे हे जे उपाय आहे हे उपाय आपल्याला करणे गरजेचं आहे तर, तर याच्यासाठी आपण एक एक जी पद्धत आहे तीन माफ कराऊ दिगंबर तांगडे काय विचारू इच्छितात नमस्कार विचारा विचारा नमस्कार हॅलो विचारा मी दिगंबर तांगडे बोलतो हा बोला हा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पाणी खूप कमी असल्यामुळे फळबागाचं नियोजन कसं करावं बरोबर आपण विचारू सरांना हो कर, आता सर, तुम्ही जर सर्व प्रोग्राम जर बघितला आपला तर तुम्हाला फळबागेचं नियोजन कसं कर करायचं तर हे सखोलपणे आपल्याला इथे चर्चा केली जाईल याच्यामध्ये सर त्यांनी तेच प्रश्न विचारला की आणि नियोजन कसं करायचं आणि मला वाटते त्याच विषयावर आपण चर्चा करतो आणि त्याचं उत्तर आपण देत होतं की बाष्परोधकाचा उपयोग झाला पाहिजे सूक्ष्म सिंचन प्रणालीचा उपयोग झाला पाहिजे आच्छादनाचा उपयोग झाला पाहिजे बरोबर वाढ जे विरोधक आहे त्याचा वापर झाला पाहिजे बरोबर नंतर आपण कॅनऑफ मॅनेजमेंट एक महत्त्वाचा विषय सांगितला सर आता सिंचनाचा जेव्हा विषय निघतो तर सिंचन पद्धती नेमकी कशी असायला पाहिजे त्याचा उपयोग कसा झाला पाहिजे आता आपल्याकडे सिंचनाकडे बारीक नजरेनं पाहणं फार गरजेचं आहे हो सर्वात महत्वाचं आपण ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हो माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ जो शेतकरी फळबाग लागवड करतो तर तो सूक्ष्म सिंचनाचा वापर करतोच कारण कसं आहे का दुष्काळी परिस्थितीत सूक्ष्म सिंचन जे आहे म्हणजे ठिबक सिंचन हे वापरलं तरच ती फळबाग तग धरू शकते याच्यामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत होते या सिंचन पद्धतीद्वारे आपण खते सुद्धा देऊ शकतो म्हणजे पाणी देण्याचं मजुरी वाचते आणि तसेच खत देण्याची सुद्धा मजुरी याच्यामध्ये वाचू शकते दुसरं दुसरी जी एक पद्धत आहे मडका सिंचन पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे ही एक जुनी पद्धत आहे परंतु ती वापरण्याची आज आवश्यकता आहे आणि ती जास्त खर्चिक नाही आणि सर्वसाधारणतः एक पाच ते सहा वर्षापेक्षा जास्त वयाची जर झाडे असतील तर त्यामध्ये पाच लिटर कपॅसिटीचं जे एक मडका असतं तर ते मडका याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी घेऊन तर सर्वसाधारणतः जे रूट झोन असतो तर त्या रूट झोनमध्ये हे मडके साधारणतः फक्त दोन इंच वर राहिले पाहिजे पूर्ण मातीमध्ये झाकले पाहिजे का जेणेकरून ह्या मडक्याचं पाणी हळूहळू हळूहळू त्या रूट मुळा मुळामध्ये जातं आणि झाडे हे जगू शकतात या व्यतिरिक्त दुसरी एक सोपी पद्धत आहे सलाईन पद्धत <laughs> तर ह्या पद्धतीमध्ये काय आहे का आपल्याला माहिती आहे का, का ह्या सलाईनच्या ज्या फिकून दिलेल्या ज्या बाटल्या असतात तर त्या बाटल्याचा वापर आपण जे छोटी नवीन लागवड केलेली जी बाग आहे तर त्या बागेमध्ये आपण याचा वापरू शकता याच्यामध्ये <laughs> काय आहे का ही जे ह्या ज्या बाटलीमध्ये जी नळी असते ती नळी आपण डायरेक्ट रूट झोन किंवा मुळाजवळ आपण ठेवू शकतो हो काय जेणेकरून डायरेक्ट ज्या मुळांची वाढ होते किंवा जिथे पाण्याची आवश्यकता असते तर तिथे ते मिळू शकतात तसेच ह्या ज्या पाण्याचा वेग असतो ह्या बाटलीमधला तर तो वेग आपल्याला कमी करता येतो आणि याचा पाण्याचा उपयोग आपल्याला कार्यक्षमपणे ह्या पद्धतीमध्ये करता येतो तसेच दुसरी एक पाईपची पाईपचा वापर आपण याच्यामध्ये करत असतो आपण ह्या स्लाईडमध्ये जर बघितलं तर साधारणतः एक फूट लांबीचा हा पाईप असतो आणि शेवटच्या म्हणजे खालचा जो पंधरा सेंटीमीटरचा जो भाग असतो तर तिथे आपण त्याला छिद्र पाडतो आणि ह्या पाईपमधून आपल्याला त्याच्यामध्ये दे पाणी देतो सर्वसाधारणतः चार ते पाच लिटर पाणी याच्यामध्ये बसतं याच्यामध्ये काय आहे का पाण्याचं इव्हाप्रेशन ज्याला बाष्पीभवन असं होतं तर ते ह्या पद्धतीमध्ये होत नाही जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग ह्या पद्धतीमध्ये केला जातो अच्छा दना। अच्छा तेच म्हणायचं मला वाटतं की तुम्ही एक साइट परदर्शकांना दाखवतोय आच्छादनाविषयी मागाशी उल्लेख केलात तर आच्छादनाची व्याख्या काय आहे आणि आच्छादनाचे प्रकार काय आहेत कारण बरेच प्रकारचे आच्छादना शेतकरी वापरतात काय सांगता येईल काय जमिनीमध्ये जे बाष्प असतं तर ते बाष्प उडून जाऊ नये म्हणून नैसर्गिक किंवा कृत्रिम जे पदार्थ वापरले जातात तर त्याला आपण आच्छादन असे म्हणतात <laughs> सर्वसाधारणतः याच्यामध्ये दोन प्रकारचे आच्छादन असतात एक नैसर्गिक असतात आणि एक कृत्रिम असतं नैसर्गिक आच्छादन जे असतात पाला पाचोळा गव्हाचा भुस्सा सोयाबीनचा भुस्सा किंवा तुराट्याच्या काड्या किंवा कपाशीच्या पराट्या किंवा वाळलेलं गवत ह्या पद्धतीचं ह्या पद्धतीचं जे काय आपल्याला नैसर्गिक का संसाधन बाबी आपल्याला मिळतील तर त्या बाबी आपण आच्छादन म्हणून वापरू शकतो पण सर याचा उपयोग काय होतो म्हणजे समजा आच्छादनाचा उपयोग शेतकऱ्यांनी केला का का आ, तर त्याचे नेमके फायदे काय होते काय सांगता येईल त्याचे फायदे असे आहे का जमिनीमध्ये जे पाणी असतं तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याचा उपयोग आपण केला जातो बरोबर आणि हे एक आताचे जी आपल्याला माहिती आहे दुष्काळजन्य परिस्थिती आहे तापमान भरपूर असतं उष्ण उष्णवारी वाहतात आणि याच्यामध्ये जर आपण जमिनीतलं पाणी जर जमिनीतच जर ठेवलं ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून तर ती जी बाग जी आहे कुठली फळबाग ही तग धरू शकते याच्या व्यतिरिक्त जे आपण नैसर्गिक पद्धतीनं जे आ, 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 उपाय योजना करत असतो तर त्या उपाययोजनेमध्ये सर्वसाधारण घेऊया होऊन प्रकाश लांडगे काय विचार विचारात नमस्कार विचार प्रश्न असा आहे की शॉर्टेज मुळे फळबागायचं उत्पन्न घ्यायचं की नाही तर शॉर्टेज शौ, आणि फळबागा आपण उभ्या करायच्यात की नाही असा आपला प्रश्न आहे आपण सर काय सांगता शॉर्टेज शॉर्टेज पाण्याच्या परिस्थितीमध्ये फळबागा उभ्या करायच्यात की नाही हा आपण हा जर प्रोग्राम बघितला तर आपण दीर्घायू पर्याय काय आहे कमी पाण्यामध्ये किंवा फळबागेच्या बाबतीमध्ये कारण आपण याच्यामध्ये काय करायला पाहिजे का आपल्याकडे जे पाण्या उपलब्ध किती आहे आणि काय शक्यता असू शकते याचा विचार करून फळबाग निवडली पाहिजे कोणती त्यांचं असं म्हणणं सर सिंचनाचं पाणी उपलब्ध आहे पण सिंचन देऊन सुद्धा बरेच वेळा पाणी कमी पडतं जेव्हा पाणी जसं झाडांची जी रिप्रोडक्टिव्ह स्टेज असते म्हणजे जेव्हा फुलवर येतो किंवा मोहर येतो किंवा कि फळं लागायला सुरुवात होते आणि तेव्हा पाणी कमी पडायला लागलं मग अशा परिस्थितीत काहीतरी उपाययोजना म्हणून सिंचनाची व्यवस्था आहे पण पाणी कमी पडतं म्हणूनच आपण आता कृषी विभागाने जी एक शेत योजना काढलेली आहे का ज्याच्याकडे फळबाग आहे शेत त्यांना शेततळं दिलं जातं मग त्याचा उद्देशच असा असतो का जिथे अगदी क्रिशियल कंडिशन असते का तिथे पाणी देणं गरजेचंच असतं नाही तर पूर्ण वर्ष त्या पिकाचं वाया जातं उदाहरणार्थ विचार जर केला तर आपण आंब्या बहार धरतो आंब्या बहारामध्ये जे फळाची जी वाढ असते तर ती नेमकी उन्हाळ्यामध्ये येत असते बरोबर आणि त्या उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला फेरफेक वाढीसाठी जर पाणी मिळालं नाही हो तर त्याचा उपयोग होत नाही म्हणून हे जे शेततळ्यासारखे जे अल्टरनेटिव्ह पर्याय जे आहे ना तर ते पर्याय आपण त्याच्यामध्ये अवलंबून एक महत्वाचा प्रश्न नेहमी हा पडतो की शेततळ केलं आणि पाऊसच नाही पडला तर त्याचा काही उपयोगच नाही शेततळ्याचा पण असं पण एक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी झालेली आहे हो होऊ शकते अशी सुद्धा परिस्थिती होऊ शकते तर याच्यामध्ये कॅनॉपी मॅनेज आपण ज्याला म्हणतो तर तो पुढे विषय आहे तर तो आपण घेणारच आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला फळ नाही मिळालं तरी चालेल परंतु आपली बाग कशी जगली पाहिजे बाग कशी त्या संदर्भात त्या कॅनॉपी मॅनेजमेंट मध्ये माहिती दिलेली आहे सर आपण आच्छादनाविषयी बोलत होतो की आच्छादनाचे उपयोग आणि आच्छादन नेमकं कसं असावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि एक प्रश्न होता की आच्छादन करताना जर आपल्याला करावायचं असेल तर त्याचा काळजी काय घ्यायला पाहिजे दोन तीन छोटे छोटे प्रश्न आहे पण हे सगळे आच्छादनासंबंधी प्रश्न आहे सर काय सांगता येईल आच्छादनाच्या बाबतीमध्ये आपण मला एक दोन गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहे का ते शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे का नैसर्गिक सं, संसाधन गोष्टीचा जर आपण विचार जर केला वापरला तर याच्यामध्ये बघा का जे मुळाभोवती जे वातावरण जे असतं तर ते संतुलित राहतं सर्वात महत्वाचं आणि संतुलित वातर वातावरण राहिल्यामुळे का त्याच्यामध्ये जे जीवाणू असते तर जीवाणूची वाढ होते जीवाणूची वाढ अशामुळे होते की जीवशास्त्रीय प्रक्रिया जी असते तर जीवशास्त्रीय प्रक्रिया ह्या आच्छादनाच्या आंतर ही होत असते आणि त्याचा उपयोग हा फळ वाढीला हा निश्चितच होत असतो आणि सर याच्या व्यतिरिक्त अजूनही पुढे एक महत्त्वाचं आहे का आपण जर आच्छादनाचा जर वापर केला तर फळाची क्वालिटी पण आपल्याला मिळते दर्जेदार उत्पन्न मिळतं आणि तणाचा सुद्धा बंदोबस्त होत <laughs> याच्यामध्ये ज्या वेळेस आपण हे आच्छादन वापरतो तर त्याच्यामध्ये विघटनाची क्रिया ही होत असते बरोबर <laughs> ज्यावेळेस विघटनाची क्रिया होते तर त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तर तो उत्सर्जित वर येतो हो हो आणि तो आल्यामुळे काय होतं का आच्छादनामुळे जो एक मायक्रो क्लायमेट किंवा सूक्ष्म हवामान निर्मिती कॅनॉपीमध्ये होत असते जमिनीचा थर आणि कॅनॉपी याच्यामध्ये जे होत असते तर त्याचा उपयोग संश्लेषणामध्ये होत असतो म्हणजे आपल्याला बारीक जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर जिथे आच्छादन केलेलं आहे आणि दुष्काळी स्थिती आहे तर तिथे ज्या झाडावरील ज्या पालवी आहे नवीन पालवी तुम्हाला आलेली दिसते झाडाच्या आपल्याला जा वाढ दिसेल वाढ दिसते आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आच्छादन जर गवताचं आपण वापरलं आणि आपण जसं सांगितलं की त्याचं विघटन होत असतं तर त्याच्यामध्ये सेंद्रिय सुद्धा जमिनीमध्ये निर्माण होतो जो आपण असं म्हणू की जमिनीचा किंवा पिकांचा हृदय हाट आहे हो तर ते सुद्धा तिथे या परिस्थितीमध्ये निर्माण होऊ शकतो हो, त्यामुळे हो, नैसर्गिक हो। गवतांचा किंवा नैसर्गिक आच्छादनाचा जरी वापर केला तर त्याचा पिकाने शेवटी फायदाच होतो आपण एक प्रश्न विचारला होता आता मध्ये आच्छादन जे आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे असं जी जी तर ते कसं असतं ते एक मुबलक आपल्याला ते मिळालं पाहिजे उपलब्ध झालं पाहिजे ते सहज जमिनीवर पसरता सुद्धा आलं पाहिजे हवा त्याच्यामध्ये खेळती राहिली पाहिजे आणि दुसरं म्हणजे का जर त्याच्यापासून जे मुख्य फळ पीक आहे त्याला इजा झाली नाही पाहिजे ही आपण काळजी घ्यायला पाहिजे बरोबर सर आता एक महत्वाचा प्रश्न आहे की बाष्परोधक म्हणजे काय कारण बरेच वेळा शेतकरी त्याचा वापर करताना दिसतात पण त्याची व्याख्या काय आणि फळबागी नेमका त्याचा उपयोग कसा होतो आणि त्याचा फायदा काय होतो बाष्परोधक हे फळबागाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे कारण प्रकाश संश्लेषणावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम न होता पानाद्वारे जे पाण्याचं जे उत्सर्जन होतं हो। बाष्पीभवन होतं हो। तर त्याच्यावर नियंत्रण करणे म्हणजे आपण बाष्परोधकाचा वापर करणे हे महत्वाचं बरोबर याच्यामध्ये तीन प्रकारचे बाष्परोधक आपण शेतकऱ्यांना सांगत असतो केळीमध्ये केवोलीनचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो महत्वाचं म्हणजे का केवल जळगावमध्ये जे संशोधन केंद्र आहे तिथे याचा चांगला अभ्यास झाला आणि त्यांनी ती शिफारस पण दिलेली आहे ते दोन ते आठ टक्के पर्सेंटेज ज्यांना म्हणतो आपण केवलीन जर आपण वापरलं तर दोन पाण्याच्या पाळ्यामधील अंतर हे वाढू शकतं म्हणजे पाण्या नंबर ऑफ पाण्याच्या पाळ्या ह्या कमी होतात म्हणजे पाण्याचा उपयोग कमी करता येतो कमी करता येतो <coughs> आणि त्याप्रमाणेच हे दोन ते आठ टक्के म्हणजे आपण शेतकऱ्यांना सांगायचं जर झालं तर दोनशे ग्रॅम आणि दोनशे ते आठशे ग्रॅम प्रति दहा लिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये त्याचप्रमाणे पोटॅशियम क्लोराईड हा एक टक्का आपल्याला फवारणी करायला करू शकतो आपण आणि त्या पोटॅशियम नायट्रेट एक ते दीड टक्का म्हणजे याप्रमाणे आपण जर फवारणी केली बाष्परोधकाची तर निश्चितच उपलब्ध पाण्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करू शकतो बरोबर आणि ट्रान्सपरेशन लॉसेस जे आहे म्हणजे बाष्प स्वरूपात जे पाणी पानांमधून हवामानात जातं ते आपण रोखू शकू शकतो आणि ते पाणी पिकाची जी रचना आहे त्याच्यामध्येच राहू शकतं राहू आणि पिकांचं फळबागेचं आयुष्य वाढू शकतो आपण किंवा त्यात आपण वाचवू शकतो बरोबर तर हा एक महत्वाचा उपयोग आपण सांगितला सर आता आपण मगाशी मगाशी सांगितलं मला की कॅनॉपी मॅनेजमेंट तर सर कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आणि ते कोणत्या पिकामध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकेल आपल्याला आणि ते कसं करायचं आणि त्याचे फायदे काय कॅनॉपी मध्ये आता हे एक आर्ट आहे कला आहे <coughs> ज्या वेळेस आपण झाड लावतो तर झाड लावल्यानंतर ते मोठं होण्यासाठी त्याला ट्रेनिंग आणि प्रुनिंग छाटणी आणि वळण देणे ह्या <coughs> दोन्ही पद्धती याच्यासाठी कराव्या लागतात का <coughs> सूर्यप्रकाश जो आहे तर तो, oh. तो सूर्यप्रकाश झाडाच्या आतील भागात सर्व ठिकाणी गेला पाहिजे याची <coughs> आपण काळजी घेतली पाहिजे <coughs> त्याला आपण का कॅनॉपी मॅनेजमेंट असं म्हणतो बरोबर सर आपण थोडक्यात सांगितलं की कॅनोपी मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला ट्रेनिंग आणि प्रुनिंग किंवा थोडंसं ट्रिमिंग करून आपल्याला नको असलेल्या फांद्या क्रिस क्रॉस ब्रांचेस असतील ते काढल्या पाहिजे किंवा ज्याला थोडेसे डिसिज ब्रांचे असेल त्या जर काढल्या थोडीशी कॅनोपी आपण त्याचं ट्रिमिंग केलं तर सूर्यप्रकाश मध्ये जाईल आणि झाडाला त्याच्यापासून प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस होईल आणि त्याच्यामुळे झाडा तग झाडं आपले वाचू शकतील म्हणजे आपण मला असं वाटतं की सर आपले जे दर्शक बघतात त्यांना आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आच्छादन सूक्ष्म सिंचन बी मॅनेजमेंट बाष्परोधक चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत की अशा परिस्थिती सुद्धा आपण आपली फळबाग वाचवू शकतो या चार गोष्टींचा अवलंब जर आपण केला व्यवस्थित नियोजन केलं मॅनेजमेंट केलं तर आपण करू शकतो मंडळी या विषयाला अनुसरून आपल्याला बरंच काय जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विषयाती सर ब्रेकपूर्वी मला प्रश्न विचारायचा होता आणि तेवढ्यात आपण ब्रेक घेतला की कॅनॉपी मॅनेजमेंट हा आपण विषयी बोललात पण विशिष्ट पिकामध्ये म्हणजे द्राक्ष पिकाविषयी आपण मला ब्रेकमध्ये सांगितलं की ते दर्शकांना सांगणं गरजेचं आहे हो काय सांगता येईल सर बरोबर आहे मी मगच सांगितलं का द्राक्ष द्राक्षामध्ये कॅनॉपी मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये असं आहे का आपण जर द्राक्षवेलीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये ओलांडे उप ओलांडे काड्या पाना आणि पानाची संख्या आणि त्या त्याच्यावर असणारे जी घड असतात तर त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात सर्वसाधारणतः आपण याच्यामध्ये वेलीचं अंतर जी आपण द्राक्ष लागवड केली जाते ती दीन तीन बाय तीन बाय दीड मीटरवर केली जाते म्हणजे दहा बाय पाच फुटावरती केली म्हणजे एका वेलीसाठी पन्नास स्क्वेअर फीट इतकं अंतर जागा लागते याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये दोन मुख्य ओलांडे असतात आणि दोन मुख्य नंतर मग पुन्हा उपओलांडे असतात नंतर त्याच्यामध्ये जी काड्यांची संख्या जी ठेवली जाते ती चार ते पाच ठेवली जाते ज्याला मी आपण जे कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणतो तर ते ह्या पद्धतीने सुरु होत ओके म्हणजे एका उप ओलांड्यावरती चार ते पाच काड्यांची संख्या ठेवायची असते आणि त्याच्यानंतर एकूण काड्यांची संख्या आपण जर विचार जर केला तर ती साधारणतः पस्तीस ते चाळीस होती म्हणजे एका वेलीवर पस्तीस ते चाळीस काड्यांची संख्या असते <laughs> आणि ही काड्यांची संख्या आपण ही मेंटेन uh, करावं लागते <small2> याच्यापेक्षाही जास्त काड्या वाढू शकतात परंतु त्या काढून ठेव ज्याला आपण फुटी म्हणतात तर त्या फुटी आपण काढणं गरजेचं असतं आणि नंतर एका काडीला एक घड येत असतो आणि एका घडाला सर्वसाधारणतः पंधरा ते सोळा पानाची आवश्यकता असते सोळा पानापर्यंत ती फांदी वाढू द्यायची फुटी वाढू द्यायची त्याच्यानंतर पुढे पिंच म्हण बन, पिंचिंग म्हणतात ते पिंच पिंचिंग करायचं हो oh, हो oh. आणि हे पिंचिंग केलं का एका काळीला पंधरा ते सोळा पान असतं uh -huh. तर एका पानाचं जे पर्ण क्षेत्र असतं तर एकशे साठ ते एकशे ऐंशी चौरस सेंटीमीटर असतं uh -huh. म्हणजे एका काडीला साधारणतः सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे स्क्वेअर सेंटीमीटर पर्ण एरिया आवश्यक असतो आणि हा पर्ण एरिया हा एका गाडासाठी आवश्यक असतो आता आपण विचार जर केला का जर आपण ही काडी पुढे वाढून दिली तर ती वीस पानापर्यंत जाईल बावीस पानापर्यंत जाईल सोळा पानापासून तर पुढे जे पानं असतात ते आपल्याला उपयोगीचे नसतात बरोबर परंतु त्याला अन्नद्रव्य वाया जाऊ शकतं पाणी त्याला आपण देतो आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यापुढे अजून जर बारीक दृष्टीनं जर विचार जर केला तर त्या एका काडीवर जो एक गड असतो तर त्या एका घडावरती साधारणतः एकशे चाळीस ते एकशे साठ मने असतात <laughs> आणि एका मण्याचं वजन साधारणतः तीन ते साडेतीन ग्रॅम असत <laughs> म्हणजे एका विलीपासून आपण जर विचार जर केला <laughs> तर साधारणतः आपल्याला पस्तीस ते चाळीस घड हे सहज मिळतात <laughs> पस्तीस ते <थे> चाळीस पण <laughs> पस्तीस फांद्या सांगितल्या सांगितल्या <laughs> आणि साडेतीनशे ते साडेचारशे ग्रॅम पर्यंत एका घडाचं वजन असतं आणि साडेतीन बाय दीड अंतरावरती जर आपण ही लावली तर बावीसशे बावीस बेली पर हेक्टर असतात हेक्टर असतात <laughs> आणि तसा जर विचार जर केला तर आपल्याला हे सर्व साधं साध तंत्रज्ञान जर आपण जर वापरलं तर वीस ते बावीस टन आपल्याला उत्पन्न हे सहज मिळू शकतं हे कॅनॉपीचं तंत्र आहे आणि ह्या कॅनॉपीचा अवलंब द्राक्षाबरोबरच आता इतर पिकांमध्ये सुद्धा आपण हळूहळू केला पाहिजे <laughs> आणि शेतकरी करतात म्हणजे थोडक्यात आपण सांगितलं सर की द्राक्ष वेलीवर आपल्याला मर्यादित फांद्या ठेवायला हव्यात बरोबर म्हणजे जर आपल्याकडे कमी पाणी असेल तर बरोबर कारण की अनोपी मॅनेजमेंटचा डायरेक्ट संबंध आपण जोडलाय हा सु दुष्काळजन्य परिस्थितीशी बरोबर कमी पाणी असेल तर मर्यादित फांद्या ठेवल्या पाहिजे आणि तशी समजा पाणी जरी असेल तरी आपण सांगितलं की मर्यादित फांद्या ठेवा म्हणजे घट चांगले भरतील उत्पादन चांगलं मिळेल आपल्याला आणि झाडाचं आरोग्य पण चांगलं बरोबर सर आता जेव्हा आपण बाष्परोधकाचा मगाशी उल्लेख केला तर बाष्परोधक व्यतिरिक्त अजून अशा काही उपाययोजना हो आहेत की ज्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे अशा परिस्थिती दुष्काळजन्य नाही आहे ना आपण बाष्प विरोधकाचा आपण वापर करू शकतो आणि हो। सर्वसाधारणतः सायकोसील सा, पाचशे ते साडेसातशे पीपीएम तीव्रतेचा जर आपण जर फवारलं तर याच्यामध्ये दोन फायदे होतात पहिला हो। फायदा म्हणजे वीस ते पंचवीस टक्के पानाची गळ होते ज्याला आपण कॅनॉपी मॅनेजमेंटमध्ये ते आहे एका पानाची संख्या मर्यादित ठेवावी आणि ती मर्यादित ठेवण्यासाठी जर आपण सायकोसिलचा आपण ह्या पद्धतीने जर वापर जर केला तर पानांची संख्या कमी होते आणि बरोबरच झाडाची जी वाढ आहे ती काही कालावधीसाठी हो सुद्धा थांबते खुंट तर ते तर म्हणजे काय होतं का उपलब्ध पाण्याचा जमिनीमध्ये जे उपलब्ध पाणी आहे तर त्या उपलब्ध पाण्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर मर्यादित पानांसाठी करता येतो हे वाढ विरोधक असं त्याच्यामध्ये सर हे आता बाष्परोधक जे आहे तर त्याचं जसं सायकोसेल आपण सांगितलं त्याचं प्रमाण पण आपण सांगितलं परत एकदा आपल्याला शेतकऱ्यांना त्याचं प्रमाण किती पीपीएम घ्यायला पाहिजे किती लिटरमध्ये सांगता येईल सर्वसाधारणतः पन... पाचशे ते साडेसातशे पीपीएम आपण याच्यामध्ये वापरतो आणि जनरली आपण जर विचार केला तर लिंबू डाळिंब ह्या हे जे पिकं असतात म्हणजे हार्ड आहे ते तर त्याच्यासाठी आपण साडेसातशे पीपीएमचा आपण वापर करू शकतो आणि सर नेमका याचा उपयोग कोणत्या कलावधीत करायला पाहिजे पिकांची स्टेज स्टेज काय त्याच्यामध्ये जी स्टेज जी असते तर आपल्याला कल्पना आहे का आपला विषय आहे का दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये याचा वापर कसा करायचा हो। तर आपल्याला कल्पना आहे का आपल्याला फळ तर घ्यायचे नाहीये आपल्याला तर बाग जगवायची आणि ही बाग जगवण्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याकडे असणाऱ्या पाण्याचा विचार केला पाहिजे का आपल्याकडे किती पाणी आपण फळ धरू शकतो का नाही धरू शकतो का आपण बाग जगू शकतो फक्त तर ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल तर त्यावेळेस आपण या ह्या द्रावणाचा जर सायकोसिलचा जर आपण वापर केला mm -hmm. तर याच्यामध्ये फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो सर आता एक महत्वाचं आपण बघितलं की दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये बत्तीस जिल्हे जे मी मगाशी सांगितले त्यात महत्वाचा जर विचार केला तर जळगाव जिल्हा पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा येतो बरोबर आणि जळगाव जिल्हा म्हणजे केळी सर आता दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये केळीच्या बागा वाचवायची असतील कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांना मी टी व्हीवर की केळीच्या बागाच काढून टाकल्या कारण पाणीच नाही बरोबर आणि करपलेली ती पानं डोळ्यांनी बघवत नाही तर सर अशा परिस्थितीमध्ये काय काळजी घ्या आपण तो प्रश्न जाण्याच्या जा अगोदर एक थोडसं मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे सा किंवा हे जे आपण उपाययोजना योज सांगितलेलं आहे तर त्याच्या व्यतिरिक्त जे काय नवीन लावलेली जी फळबाग आहे म्हणजे आंबा असेल नारळ असतील किंवा पेरू असेल किंवा संत्रा असेल किंवा मोसंबी असेल तर याला छा सावली करणं फार गरजेचं आहे बरोबर तर ती सावली सुद्धा फार महत्वाची कारण ह्या काळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी असेल तर त्या पाण्याचा आपण उपयोग करतो करू शकतो मल्चिंग करू शकतो आणि मल्चिंग बरोबरच जे छोटी जे झाड असतील एक वर्ष किंवा दोन वर्ष व्हायची तर त्याला आपण सावली करणं गरजेचं शेडनेटचा वापर करू शकतो शेडण्याचा वापर करा किंवा गवशाचा वापर करू शकता याच्या व्यतिरिक्त सकाळी किंवा संध्याकाळी आपण ह्या झाडांना फवारणी पाण्याची जरी फवारणी जरी केली माफ करा नाशिकहून भास्कर भोसले काय विचारू विचित्र नमस्कार भास्करजी विचारा भास्करजी विचार काय म्हणत लिंबूचा भाग लावले आम्ही हो हा हो त्याला उन्हाळ्यात यायला पाहिजे ना ते पावसाळ्यात हिवाळ्यातच येतो उन्हाळ्यामध्ये यायला काय करावं लागेल नाही उन्हाळ्यामध्ये यायला म्हणजे तुम्हाला आंबे बहार धरायचा असा त्याचा अर्थ हा आणि आंबे आंबे बहार धरण्यासाठी तुम्हाला त्याची सुरुवात ही डिसेंबर जानेवारी मध्ये करायला पाहिजे आणि तुमच्याकडे पाणी तुमच्याकडे पाणी आहे का हां ठीक आहे मग चालेल कमी हा पाणी पाण्याची जर शाश्वती असेल तर मग तुम्ही आंब्या बहाराकडे जा आणि पाण्याची पा, जर शाश्वती नसेल तर तुम्ही हस्त किंवा मृग बहाराकडे जा म्हणजे बहार कोणता धरायचा हा आपल्याकडे असणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे आणि मला म्हणायचं बहार कोणता धरायला पाहिजे हा तुमच्याकडे पाणी असेल तर आंबे बहार धरा तुम्हाला त्याच्यामध्ये दर चांगले मिळू शकतील आणि पाणी जर नसेल तर मृग बहार किंवा हस्त बहार धरा आता बहार 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 धरायचा म्हणजे का तुम्हाला त्या झाडाला ताण द्यावा लागतो आता मृग बहारला ताण बसू शकतो मृग परंतु हस्त बहारला थोडाशी अडचण येते तर त्यावेळेस तुम्ही आता मी जे सांगितलं सायकोसिन किंवा लिओसिनचा फवारा देऊन तुम्ही पानगळ करून तुम्ही त्या ती ती झाडं तानावर घेऊ शकता तुमच्या बहारावर अवलंबून आहे ती केव्हा करायची हो हो सर मग आपण सांगत की केळी केळी विषयी तीन चार गोष्टी फार महत्वाच्या <laughs> आहेत सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपण केळी लावतो हो, तर त्यावेळेस जे वारे असतं हवा असते हवा प्रतिबंधक लावी कुंपन आपण करणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये मग तुमची शिवरी असेल ब्रेक्स त्याच्यामध्ये शिवरी असेल किंवा गजराज ह्या गवत असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही ते लिहू शकता लावू शकता कि काही ठिकाणी विलायती चिंच पण लेरेसिडी आपण वापरतो याच्यामध्ये आणि महत्वाचं याच्यामध्ये का एक एकदम सुरुवातीला जे सांगितलं का ठिबक सिंचनाचा वापर हा केलाच पाहिजे आच्छादनाचा आणि आच्छादनाचा वापर केला अत्यंत महत्वाच्या गोष्टी सर्वात महत्वाच्या गोष्टी तिसरं महत्वाचं का जे बाष्परोधक आहे केवलींच केओली तर ते केवलींची फवारणी करणं गरजेचं आहे साधारण दोन ते आठ टक्के याच्याप्रमाणे झाडाची स्टेज बघून शेतकऱ्यांनी निर्णय घेत गरजेचं असतं त्या त्या व्यतिरिक्तच जे घड सध्या पक्वा अवस्थेला असेल तर दोन ते चार टक्के सछिद्र असलेल्या ज्या पिशव्या असतात तर त्या पिशव्याने घड हे झाकणे झाकणं गरजेचं ज्याला आपण स्कर्टनिंग म्हणतो तर ते पण करणं गरजेचं कटिंग हा आणि दुसरं याच्यामध्ये असं का जे आता सध्या जर विचार जर केला तर आता थोडंसं तापमान कमी आहे पण पुणे आ, ए, मार्च एप्रिल मध्ये वाढू शकतं त्यावेळेसची जी घडं पक्वतेच्या अवस्थेत असतात तर त्यावेळेस घडाचा जो दांडा असतो तर त्या दांड्याला प्रखर सूर्यप्रकाशाने इजा होऊ शकते तर त्याच्यासाठी जे वाळेलं गवत किंवा केळीचं जे वाळलेले पानं असतात तर त्याची अशी एक छोटीशी पिंडी करायची आणि ती त्या याच्यावर दांड्यावर ठेवायची जेणेकरून त्या घडाला इजा होत नाही बरोबर तर ह्या गोष्टी केळीच्या बाबतीत करणं फार गरजेचं आहे सराता बर सर आता मराठवाड्यातून आपण आला आणि मराठवाड्यात मोसंबी हे महत्वाचं पीक बरोबर आहे सर मोसंबीचं पण अशा परिस्थितीमध्ये कसा बचाव करायचा फळबाग कशी वाचवायची मोसंबी तर हे मराठवाड्यातील <coughs> तसेच पश्चिम महाराष्ट्रातील फार महत्वाचं पीक आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं का कॅनॉपी मॅनेजमेंट ह्या तंत्राचा अवलंब करावा लागेल तर याच्यामध्ये काहीच्या फांद्या काढणं गरजेचं असतं पानाची संख्या सुद्धा कमी करणं गरजेचं असतं तसेच खोडाला बोर्डो पेस्ट लावणं सुद्धा गरजेचं हो बोर्डो पोस्ट याच्यासाठी का सूर्यप्रकाशाची डायरेक्ट किरण खोडावर जाऊन खोडाला इजा होऊ नये तसेच रोगापासून सुद्धा त्याचा बचाव होऊ शकतो आणि पोटॅशियम नायट्रेट तर निश्चितच आपल्याला ह्या याच्यामध्ये चांगले परिणाम दिसू मिळू शकतात याच्यामध्ये सर आता डाळिंब पण एक महाराष्ट्रातलं महत्वाचं पीक आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डाळिंबामुळे सुधारली आणि डाळिंबामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये लोकांनी बागा पण काढून टाकल्या तर सर आता डाळिंबाचा बचाव कसा करायचा डाळिंबामध्ये सर्वात महत्वाचं का शेतकऱ्यांनी मल्चिंग ही केलीच पाहिजे <coughs> हे सर्वात महत्वाचं दुसरं समजा जर बहार जर धरलेला नसेल त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी त्या <coughs> शेतकऱ्यांनी आपल्या झाडावरली पूर्ण फुलं आणि फळं हे काढून टाकली पाहिजे <coughs> कारण आपल्याला फक्त एकच उद्देश का झाड वाचवायचं झाड वाचवायचं म्हणजे त्याच्यावरली जी काय जी फळं असतील फुलं असतील ही सर्व काढून टाकली त्याच्या व्यतिरिक्त झाडाच्या खालच्या बाजूनं ज्या फुटी असतात <laughs> तर त्या फुटीसुद्धा काढणं गरजेचं असतं कारण कळत न कळत त्या फुटींना भरपूर पाणी आणि अन्नद्रव्यला लागत असतं आणि ते काढणं सोपं असतं हे काढणं गरजेचं याच्या व्यतिरिक्त झाडामध्ये जी कॅनॉपीची जी आहे ना तर ती थोडी विरळणी केली पाहिजे म्हणजे एक दहा ते पंधरा टक्के तरी फांद्या ह्या त्याच्यातल्या काढायला म्हणजे मर्यादित फांद्या ठेवायला मर्यादित फांद्या ठेवायला पाहिजे तर ह्या तंत्राचा जर आपण जर वापर जर केला तर निश्चितच आपले डाळिंबाची बाग ही जगू शकेल सर आता म्हणजे मध्ये मी काही कामासाठी राजस्थानला गेलो होतो तर राजस्थानमध्ये इंडो इस्रायल असे मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि डाळिंबाच्या बागा तिथे उभ्या राहिल्या आहेत अत्यंत वाळवंटी भागामध्ये कमी पाण्यामध्ये तर तिथे जर हे शक्य होऊ शकतं तर थोड्याशा उपाययोजना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केल्या सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणा किंवा नगर जिल्ह्यातल्या म्हणा हो तर आपणही डाळिंबाची बाग वाचू शकतो वाचू शकतो ते जर करू शकतात विपरीत परिस्थितीमध्ये तर आपण का नाही करू शकत नाही बरोबर आहे ना मग ज्या वेळेस आता मी आपली मगा चर्चा झाली तर जर तो आपल्याकडे शेततळ असेल बरोबर आणि आपण मल्चिंगचा वापर केला तुम्ही पॉलिथीन मल्चिंग वापरा किंवा नैसर्गिक कुठले वापरा ते जर ते वापरलं आणि मर्यादित काड्या मर्यादित फळे हे जर ठेवलं तर निश्चितच आपण डाळिंबाची बाग आपल्या भागामध्ये सुद्धा एसएबी करू शकतो आणि काही शेतकरी करतात करतात बरेचशे शेतकऱ्यांनी चांगल्या चांगल्या अगदी मर्यादित पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या क्वालिटीचे एक्सपोर्ट क्वालिटीचे सुद्धा डाळिंबा उत्पादित केले केलेले आहेत सर तर डाळिंबा नंतर परत मी द्राक्षाकडे येतो पण द्राक्षाच्या अगोदर एक मला प्रश्न विचारायचा होता की दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर सर दूरगामी अशी काही उपाय असतील की ज्याचा उपयोग खरंच आवर्जून शेतकऱ्यांनी करायला हवा आपली बाग वाचवण्यासाठी हा एक प्रश्न मला विचारायचा आहे पण मला पहिले द्राक्षाविषयी जर अजून काही सांगायचं असेल हो, आपल्याला कल्पना आहे का द्राक्षाच्या बाबतीमध्ये हा जो कालावधी आहे <coughs> कोणता उन्हाळ्याचा जो कालावधी आहे तर तो फार संवेदनशील आहे हो हो याच्यामध्ये दोन प्रकारचे स्टेजेस द्राक्ष बागेमध्ये असतात एक तर द्राक्ष काढणेला आलेली असतात आणि दुसरी एप्रिलमध्ये काढलेली द्राक्षानंतर आपल्याला एप्रिल छाटणी करावं लागते हे दोन महत्वाचे स्टेजेस याच्यामध्ये आहे आता जे द्राक्ष काढणीला आलेले आहे तर त्या घडांना सूर्यप्रकाशाची इजा होऊ शकते तर याच्यामध्ये घड झाकणं सुद्धा गरजेचं आहे याला तुम्ही मग पेपरच्या पिशव्यात लावून तुम्ही ते घड झाकू शकता त्याच्यानंतर उष्ण वारे वाहू शकतात तर बागेच्या सर्व बाजूला आ, नेट असेल किंवा काही कपडा असेल तर तुम्ही ते कपडा लावून तुम्ही ते उष्णवारे जे थोपू शकता याच्या व्यतिरिक्त मल्चिंग आणि ठिबकचा वापर तर आपल्याला केलाच पाहिजे कॅनॉपी मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं हो खरड छाटणीच्या बाबतीमध्ये उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं फार गरजेचं आहे बरोबर ज्यावेळेस आता आपण द्राक्षबागा काढणी केल्यानंतर आपण एप्रिलमध्ये छाटणी खरड छाटणी करतो आपल्याला द्राक्षगड हे ऑक्टोबर छाटणीनंतर जरी दिसत असेल तरी ते अप्रत्यक्षात ते एप्रिल छाटणीनंतर सूक्ष्म घडावस्थेमध्ये अवस्थेमध्ये तयार होतात जर ती जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला आपण म्हणतो की ही बाग का फुटली नाही तर ते ह्या कारणामुळे का खरड छाटणी एप्रिलमधली छाटणी अत्यंत महत्वाची महत अत्यंत महत्वाची लक्ष देणं गरजेचं हो तर त्याच्यामध्ये काय आहे का ज्यावेळेस आपण खरड छाटणी करतो तर त्या खरड छाटणी ही वेळेवर केली पाहिजे वेळेवर म्हणजे कसं काढणी नंतर त्याला ठराविक काळामध्ये विश्रांती दिल्यानंतर ती छाटणी करणं गरजेचं आहे <laughs> आणि त्याच्यामध्ये सहा सात आठ <laughs> हे जे डोळे असतात ह्या डोळ्यामध्ये गड निर्मिती होत असते <laughs> तर ही गड निर्मिती शाश्वत होण्यासाठी पुढील पानांची संख्या ही सोळा सतरा पर्यंत असणं आवश्यक आहे मी आता जे म्हंटल कॅनॉपी मध्ये तर तोच प्रकार या खरड छाटणी नंतर सुद्धा महत्वाचा आहे आणि आपण जर शाश्वत तो जर सूक्ष्म निर्मिती पाहिजे असेल तर खरं खरंच छाटणीनंतर आपल्याला ह्या प्रकारची काळजी घेणं फार गरजेचं आहे सर आता द्राक्षाविषयी आपण सांगितलं एक महत्त्वाचं पीक राहून गेलं आहे पिकामधलं आंबा कोकणामध्ये तर पाचशे जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतला जातो पण उर्वरित सुद्धा केशरची लागवड आपल्याला बघायला मिळते किंवा इतर जातींची लागवड आपल्याला बघायला मिळते तर आंब्याचीसुद्धा आपल्याला दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जर काळजी घ्यायची असेल तर कोणत्या प्रकारे आपल्याला घेता येईल आंब्याच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणतः विचार जर केला तर आताची जी परिस्थिती आहे ती आंबा आंबा हे मोहोरमध्ये आलेला आहे बरोबर बऱ्यापैकी बर। फ्लश त्या आंब्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे हो, अब... याच्यामध्ये मोहरामध्ये जे फुलं असतात आणि फुलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे ज्याला आपण फर्ट फर्टिलायझेशन म्हणतो का सेटिंग होतं तर ते सेटिंग सुद्धा झालेलं असतं तर हे फळ फुलगळ होऊ नये म्हणून पंधरा ते वीस पीपीएम एन एची फवारणी फार करणं गरजेचं आहे एन डबल ए हा एन डबल ए अच्छा याचं किती पीपीएम असायला पाहिजे पंधरा ते वीस पीपीएम याच्यापर्यंत अच्छा आणि याच्यानंतर सेटिंग होतं <laughs> म्हणजे फल धारणा होती <laughs> फल धारल्यानंतर साधारणतः पी स्टेज असते हो आणि ह्या पी स्टेजला पुन्हा एकदा पंधरा ते वीस पीपीएम एन एची फवारणी करायची असते अच्छा आणि त्याच्यानंतर एक मार्बल स्टेज येते मार्बल स्टेज म्हणजे गोटी ज्याला म्हणतो आपण त्या स्टेजला आणि त्या स्टेजला सीपीपीयू नावाचं एक संजीवक आहे ज्याला आपण फोर क्लोरोफिन म्हणतो तर त्याचं दीड पीपीएम फवारणी याच्यामध्ये ही करण्याची गरज गर मी विचारलं की दुरोगामी दुर्गामी उपाययोजना करायची असते थोडक्यात आपल्याला काय सांगायचं कारण आपली वेळ संपत आली बरोबर आहे मी असं म्हणेल का दुर्गामी याच्यावरती जर पर्याय जर आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याकडे उपलब्ध पाणी आपल्याकडे आता जवळजवळ असं झालेलं आहे की आपल्याकडे निश्चितच कमी पाणी आहे तर त्याच्यासाठी आवळा कोरोडो जी फळझाडे आहेत उदाहरणार्थ आवळा चिंच आहे चिंच कवट अंजीर जांभूळ ह्या पिकाची जर आपण लागवड जर केली हो तर निश्चितच आपण या फळ पिकांची लागवड करून प्रोसेसिंग म्हणजे आपल्याला त्याचं मूल्यवर्धन करता येईल त्याचं प्रक्रिया करता येईल त्याला बरीच मागणी आहे परदेशात सुद्धा मागणी आहे हो बरीच मागणी Uh, सर मला असं वाटतं की फार uh, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण सांगितलं की जी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रातल्या वीस हजारपेक्षा जास्त गावांमध्ये फळबागा लोकांनी काढायला सुरुवात केली पण अशाही परिस्थितीमध्ये धीर uh, खचून न जाता धीर न सोडता आपण आपण ज्या जी उपाययोजना सांगितल्या अत्यंत महत्त्वाची की सूक्ष्म सिंचन डि ठिबक सिंचन झालं पाहिजे आच्छादन झालं पाहिजे बाष्परोधकाचा वापर झाला पाहिजे कॅनॉपी मॅनेजमेंट झाली पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टी सहज आपण करू शकतो तज्ज्ञांचा सल्ला विद्यापीठ आपल्या जवळ आहे विद्यापीठाचे तज्ञ ने आपल्याला नेहमी मदत करायला तत्पर असतात मला वाटतं यांचा सल्ला घेऊन आपण आपल्या बागा आपण वाचवू शकतो सरांनी फार साध्या सोप्या भाषेत सांगितलं आहे की अशाही परिस्थितीत आपण आपली बाग वाचू शकतो आपल्या फळबागा वाचू शकतो मंडळी हा विषय खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं पण सरांनी खूप चांगल्या उपाययोजना आपल्याला सांगितल्या आहेत त्यामुळे आपण उपाययोजना जरूर करू शकतो मंडळी पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी विषय निवडला आहे दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनाची घ्यावायची काळजी तज्ज्ञ असतील डॉक्टर भगतसिंग कदम पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना एरंडोली जिल्हा सांगली याविषयी जर काही प्रश्न असतील आपले तर जरूर तयार ठेवा मंडळी आपल्या अभिप्राय आम्हाला नेहमीच अभिप्रेत असतो आपल्या पत्रांची आम्ही वाट बघत असतो सूचना आम्हाला अभिप्रेत असतात काही लिहून कळवायचं असेल तर आमचा पत्ता असा आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य मंडळी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला आपले अभिप्राय कळवू शकता सूचना कळू मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम आणि कृषी वार्ता डी की मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम मंडळी आपल्याला कल्पना आहे की पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती घेऊ शकता कार्यक्रमाची त्यानंतर यूट्यूबवर आपल्याला कल्पना आहे की यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम मिस झाला असेल तर हा कार्यक्रम आपण बघू शकता ईमेल आपण करू शकता पोर्टल आहे आपल्यासमोर फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता सर आपण इथे आलात अत्यंत साध्या सोप्या भाषेत दुष्काळजन्य परिस्थितीतसुद्धा कसा मार्ग काढता येईल आपल्याकडे उपाययोजना आपल्याला करता येईल दूरगामी उपाययोजना कशा करता येईल आपण सांगितलं मला असं वाटतं की शेतकऱ्यांना नक्की त्याचा उपयोग होईल कारण आता उन्हाळा समोर आहे तर या उपाययोजना शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही सर मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार